तर हा विषय महानगरपालिकेचा आहे. माझ्या माहितीअनुसार गेल्या वेळेस जेव्हा फुरसुंगी आणि त्या परिसरातले जे ग्रामस्थ होते तिथे पदाधिकारी होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं होतं की कचरा हा उघड्यावर टाकून चालणार नाही, दुर्गंधी येणं हे योग्य नाही, आजार वाढू शकतात. स्वतः सुप्रियाताईंनी त्याच्यामध्ये खासदार म्हणून लक्ष घातलं आहे आणि याच्या आधी अजितदादांनीसुद्धा स्वतःहून त्याच्यामध्ये सत्ता नसताना अनेक वेळा लक्ष घालून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. महानगरपालिकेच्या अंतर्गत हा विषय असला तरी मला विश्वास आहे की सुप्रियाताई आणि दादा याच्यामध्ये आणि तिथे असणारे जे सर्व राष्ट्रवादी असेल काँग्रेसचे सर्व कॉर्पोरेटर लक्ष घालून लवकरात लवकर हा कचऱ्याचा प्रश्न पुणे शहराचा व तिथं फुरसुंगी त्या परिसरामध्ये राहणाऱ्या रहिवासींचा विषय हा सोडवतील असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो. एक तर कसं आहे की लोकांना विश्वास देणं हे त्या ठिकाणी असणारे महापौर नाही तर तिथे असणारे जे प्रतिनिधी आहे महानगरपालिके त्यांची जी जबाबदारी आहे. पण लोकांशी चर्चा करत असताना तिथं कुठंतरी एक विसंगती असल्यामुळे कदाचित ती चर्चा पुढं जात नसेल. पण एकदा दादांनी याच्यामध्ये लक्ष घातलं तर मला विश्वास आहे लवकरात लवकर तो विषय सुटेल, कारण याच्यामध्ये आरोग्याचे पण प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढू शकतात याची जाणीव ही सगळ्यांना आहेच. मार्ग लवकर निघावा असं माझ्यासारख्याला सुद्धा वाटतं.